भंडारा जिले के पेट्रोल पंप थाना गांव में हर साल की तरह इस साल भी मां दुर्गा जी की स्थापना की गई, जहां समिति मंडल ने हर साल की तरह भी इस वर्ष भी अलग डेकोरेट कर मंदिर का रूप दिया। वहां विट्ठल रुक्मिणी मंदिर, भैरव बाबा मंदिर दिखाया गया। आसपास के गांव से भक्तगण बड़े पैमाने पर दर्शन करने आते हैं। आज नवदुर्गा उत्सव ज्यापासून शुरुआत झाला, आज या 9 दिवसांपैकी आज 5वा दिवस आहे। या नवदुर्गा पेट्रोल पंप उत्सव मंडळ जो आहे हा एकदम क्रियाशील मंडळ वाटते मला। दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा मी या ठिकाणी आलो होतो, माझा मान सन्मान आणि माझ्या हाताने आरती करण्यात आली। यावर्षीसुद्धा पंचमीच्या निमित्ताने मला आयोजकांनी बोलवलं आणि मला हा मान दिला, मी त्यांचे सर्वात प्रथम धन्यवाद व्यक्त करतो। आणि मला असं वाटते की भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र जो माझा आहे, त्या माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये इतका उत्कृष्ट नवदुर्गेचं सजावट आणि मंडप डेकोरेशन मला यावेळेस या ठिकाणी पाहायला मिळालं। मी गेल्या 4-5 दिवसापासून कमीत कमी 25 ते 30 मंडळांना भेटी दिल्या, त्यापैकी हा एक उत्कृष्ट मंडप मला आणि डेकोरेशन मला वाटलं। मी या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि गावातील जे आहे उत्साह या युवकांना देतात अशा नागरिकांचे मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन सुद्धा करतो की ह्या बिना नागरिकांच्या, पेट्रोल पंपच्या आणि परिसरातल्या नागरिकांच्या सहकार्याने हा हे होणं शक्य नव्हतं। पुन्हा मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून। त्याची गोष्ट आहे की आमच्या पेट्रोल पंप ठाण्यामध्ये एक जी बघ्यांची गर्दी आहे, आसपासच्या परिसरातील जे गावं आहेत, आमच्या देवीचा आशीर्वाद घ्यायला व आमचा हा सजवलेला डेकोरेशन, इथं असलेला विठ्ठल रुक्माईचा देखावा, टेकडी गणेशच्या गणपतीची मूर्ती, काल भैरवाची मूर्ती, त्याचप्रमाणे मातेच्या भव्य असा मंदिर, हे बघण्यासाठी यावर्षी आम्ही जे बघतोय की ठिकठिकाणाहून गावोगावाहून लोक इथं भेट देत आहेत, मातेचे आशीर्वाद घेत आहेत। आमच्या मंडळाला, नवदुर्गा उत्सव समिती पेट्रोल पंप ठाणा या आमच्या मंडळाला हा एक खूप उत्साह देणारा आहे, एक आशीर्वाद देणारा आहे। अशीच गर्दी दिवसेंदिवस वाढेल असेच मी मातेला, मातेकडनं आशीर्वाद मागतो आणि मंडळाचा उत्साह वाढेल हेच मी मातेकडनं आशीर्वाद मागतो। आमच्या ठाणा नगरीमध्ये कमीत कमी 40 ते 45 वर्षापासून मातेची स्थापना होते। आमचे वरिष्ठ आधी देवी मांडायचे, त्यांच्याच पावलावर पाय ठेवून आज आम्ही हे नवयुवक मंडळी इथं उभे आहोत व मातेची स्थापना त्यांच्या नियमानुसार, त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले त्यानुसार आम्ही स्थापना करतो आहे। 9 दिवस मातेचा हा उत्साह साजरा करतो आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्ही बघ्यांची जी गर्दी बघतो आहे, कमीत कमी 8 ते 10 हजार लोक सकाळपासून रात्री 2 ते 3 वाजतापर्यंत इथं ये जा करतायत। यावर्षी आम्ही एक जे संकल्पना केली होती, एक आम्ही उपक्रम राबविला होता की या परिसरामध्ये देखावा नसेल त्या पद्धतीचा देखावा आपण करून बघायचा, त्याप्रमाणे कसा आम्हाला रिस्पॉन्स मिळतो हे बघायचं। मागच्या रिस्पॉन्सनुसार यावर्षी आम्हाला परत उत्साह आला व परत आम्ही एक मोठ्या भवनाचं निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यात आम्हाला यश आले। आणि मला असं वाटते की भंडारा ग्रामीणच नव्हे तर पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये असा मातेच्या भव्य देखावा किंवा मंदिर नसेल असं मला वाटतं। मौज मस्ती चाहिए, शिफ्ट जरूर आइए डैम वैली और जंगल से घिरा सातपुड़ा के हिल स्टेशन पर। स्कूल, फैमिली और ऑफिस पिकनिक के साथ ही शादी, बर्थडे और नाइट पिकनिक के लिए परफेक्ट डेस्टिनेशन। मुंबई गोवा वाली बोटिंग अब शिव तीर्थ में, साथ ही न्यूली अपडेटेड आदिशक्ति वाटर पार्क, मोगली एडवेंचर पार्क, मर्मेड बोटिंग पार्क, वाली राजा एग्रो पार्क। ऊँचे लोग ऊँची पसंद, तो भूल ना जाना शिव तीर्थाना।